सुप्रीम कोर्ट ने महाराष्ट्र में आगामी होने वाले नगर पालिका नगर परिषद के चुनाव दो हफ्ते में घोषित करने के आदेश दिए हैं कोर्ट के इस निर्णय पर महाराष्ट्र के विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने अपनी भूमिका स्पष्ट की है सर्वोच्च न्यायालय ने प्राथमिक रित्या समझले की पांच वर्ष पूर्ण सहा महीन पेक्षा जाडमिस्ट्रेटर संविधान ने तरी तरतू की सहा महीन पेक्षा जाये आणि म्हणून अशा सगळ्या ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे खरं म्हणजे हे शंभर टक्के सरकारचं फेलियर आहे दोन वर्ष सरकारने टाईमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे मी जी आत्ता माहिती घेत होतो कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही आहे आणि किती दिवस आम्ही थांबायचं आणि म्हणून कोर्टाने जो काही नवीन कायदा केला होता तो कायदा काही स्ट्रॅकडाऊन नाही केला पण त्याचवेळी सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रचंड ताशेरे ओढले आहेत आणि अशा प्रकारचा निर्णय दिला आहे या निर्णयामुळे ओबीसीची अपरिमित हानी ही होणार आहे आणि या हानीला सरकारच जबाबदार आहे योग्य प्रकारे भूमिका सरकारने कधीच मांडलेली नाही जी कारवाई केली पाहिजे ती देखील सरकारने केलेली नाही तथापि आता संदर्भात आम्ही संपूर्ण निर्णय समजून घेऊ आणि निर्णय समजल्यानंतर त्या संदर्भातली आमची पुढची भूमिका जी आहे ती आम्ही मांडू मग आज भोंग्यावरून महाराष्ट्रभर आंदोलन जामीन मिळालेला आहे